बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय. कपाशीसाठी घेतलेलं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. कारण कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही राज्य सरकारकडून त्याची साधी दखलही घेतली गेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट शरद पवारांना साकडं घातलं. इंडियन बँकेचे 5 लाख रुपये लोन आहे आणि आज मी भरू शकत नाही, ही परिस्थिती माझ्यावर आली आहे, तरी तुम्ही याची खात्री करून घ्या. यवतमाळ जिल्ह्यातील मांगलादेवीच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समोर आपली व्यथा मांडली. बोंडअळीमुळे लाखो हेक्टर कपाशीचं नुकसान झालं असून विदर्भातील शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. एकीकडे कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असताना राज्य सरकार मात्र ढिम्म आहे, त्यामुळेच बळीराजा संतापलाय. शासनाचं एवढं उदासीन धोरण आजपर्यंत आम्ही कधी बघितलं नाही, बाकीचं गव्हर्नमेंट येऊन गेलं, पण या गव्हर्नमेंटचं एवढं उदासीन धोरण आहे की शेतकरी जिवंत असेपर्यंत त्याला 1 रुपया देणार नाही. आज जर आम्ही पॉयझन पिऊन मेलो तर उद्या आमच्या घरी आमच्या कुटुंबाला 2 लाख देतात, पण जिवंत असताना 1 रुपया ते आम्हाला देणार नाही. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या वेदना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा अशी विनंती मांगलादेवीच्या शेतकऱ्यांनी यावेळी पवारांकडे केली. साहेब, मुख्यमंत्री साहेबांचे तुमचे संबंध खूप चांगले आहे हे मी टीव्हीवर बघितलं होतं, हे वेदना आमची, तुम्ही मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवा. आमच्या विदर्भातले मुख्यमंत्री असो, आजपर्यंत आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आमच्या गावात आमचा दौरा नाही केला किंवा शासनाला कोणते आदेश नाही दिले त्यांनी. कोणाला सांगितलं की मुख्यमंत्री माझा ऐकतात अमुख, हे काही खरं नाही. याच्यात काही होतं आपलं राजकारण करत असतो, पण मला ह्याच्यात काही राजकारणाचं इंटरेस्ट नाही. कारण मला इंटरेस्ट तुमच्यात आहे, मला इंटरेस्ट शेतीचा, मला इंटरेस्ट शेतकऱ्याचा. शरद पवारांनी कपाशीच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे तातडीनं पंचनामे करून मशागत बियाणे खतं आणि औषधांवर झालेल्या खर्चासह अपेक्षित उत्पादन याचा विचार करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता पवारांनी व्यक्त केली. नंतर त्याच्या फर्जामध्ये समजा 10 क्विंटल फडलं असतं, 8 क्विंटल फडलं असतं, 12 क्विंटल फडलं असेल, जी काही सरासरी असेल आणि केंद्र सरकारने ठरवलेला भाव याचा हिशोब करून त्या प्रमाणात त्या शेतकऱ्याला सरकारने नुकसान भरपाई ही द्यायला पाहिजे. बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेलं बियाणं सर्टिफाईड होतं का? ते सर्टिफाईड करण्याची जबाबदारी नीट पार पाडली असती तर शेतकऱ्यांना बोगस बियाणं मिळालं नसतं. हे बियाणं शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचलं याची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ.